मॉर्निंग बच्चों, क्या वेलकम मेमोरियल सीबीएसई स्कूल मुधोड़ा आपको स्वागत करता है। बच्चों, पिछले कक्षा में हम बाल राम कथा किताब में दो वरदान, ठीक है, इस अध्याय के बारे में चर्चा कर रहे थे। बच्चों, तो उसमें आप भी देख लिए हैं क्या हुआ था, राम की राज्याभिषेक तैयारी होने लगा था। तो उस समय क्या हुआ, कैकेयी की दासी, ठीक है, मंथरा ने क्या किया, वह देखकर उसे सहन करने के लिए नहीं हुआ, मतलब राम का राज्याभिषेक होना उसे पसंद नहीं था, ठीक है। तो उसके मन में यह विचार था कि तो राम की राज्याभिषेक हुआ तो बाकी जो भाई है, ठीक है, वे सभी उसका दास बन जाते हैं, समझ पा रहे ना। इस तरह सोचकर उन्होंने क्या किया, भरत की माँ कैकेयी को उन्होंने क्या किया, उसके बारे में समझाने लगे, बुरे विचार समझाने लगे। तो यह देखकर क्या हुआ, उसका मन में भी आगे पीछे होने लगे, मतलब अनेक विचार जन्म ले ले उत्पन्न होने लगे। तो यहाँ तक बच्चों हम पिछले कक्षा में चर्चा किए थे, ठीक है। और मंथरा कौन कैकेयी पूछते हैं तो इसके लिए क्या करना है। तो उस समय उन्होंने क्या करती है मंथरा, देखो बच्चों पिछले कक्षा में क्या हुआ था, एक दो पंक्ति पीछे से, इस तिरस्कार से भरत की रक्षा करो, मतलब दशरथ महाराज जी क्या कर रहे हैं, भरत की तिरस्कार कर रहा है, ठीक है। यह सोचकर उन्होंने क्या करती है, कैकेयी से कहती है, देखो इस तिरस्कार से भरत की रक्षा करो, करो रानी, कोई ऐसा उपाय करो कि राजगद्दी भरत को मिले और राम को जंगल भेज दिया जाए। ये यहाँ तक बच्चों हम पिछले कक्षा में चर्चा किए थे, आइए देखेंगे आगे कैकेयी क्या कहती है। कैकेयी पर मंथरा की बातों का असर होने लगा। पहले पहले तो कैकेयी मंथरा की बात न सुनी, ठीक है। तो महाराज दशरथ महाराज क्या कर रहे हैं वो सही है, ज्येष्ठ पुत्र को ही क्या मिलना चाहिए, राज दरबार मिलना चाहिए, वो ही राजकुमार बनना चाहिए, इस तरह बोलने लगी। लेकिन अब क्या हुआ, मंथरा की बात कैकेयी के मन पर प्रभाव डालने लगे, उनका सिर चकरा गए, चकरा मतलब घूमना, सिर घूमना, ठीक है। सिर घूमना मतलब मन में अनेक विचार उत्पन्न होने लगे, उससे सिर में सोचने का विचार भी बदल गए, सिर चकरा गया मतलब सिर घूमने लगा। वह पलंग से उठी तो पांव सीधे नहीं पड़े, पलंग मतलब कॉट पर बैठी थी वो, वहां से ऊपर उठी, मन में अनेक विचार उत्पन्न होने लगे मंत्रा के बातों से। उससे वह सोचते हुए क्या कि पलंग से मतलब खाट से ऊपर उठी, पांव सीधे नहीं पड़े, आगे चलने लगी लेकिन पांव सीधे न पड़े, आंखों में आंसू थे, व्यथा, ठीक है, आंखों में आंसू थे, मन भारी हो गया। तो मंथरा ने विचार करो तो मंथरा और दासी मंथरा ये हेळिद आ विचार बग्गे अनेक ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವಿಚಾರಗಳು ಕೈಕೈಗೂ ಸಹ ಉತ್ಪನ್ನವಾಗಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ರು, ಠೀಕ್. ಆದರೆ ಆಗ ಏನಾಯ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಅದೇ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಕಾಟನಿಂದ ಮೇಲ್ಗಡೆ ಎದ್ದು ಮುಂದೆ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ಹೋದ್ದು, ಬಟ್ ಅವಳು ತಲೆ ಸುತ್ತಿದಂತಾಯಿತು. ಆದರೆ ಅದರಿಂದ ಅವಳ ಹೆಜ್ಜೆಗಳು ಸಹ ಸರಿಯಾಗಿ ಆಗಲಿಲ್ಲ, ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಕಾಣಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ರು, ಅಂದರೆ ಅಳಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದಳು. ಜೊತೆಗೆ ಮನಸ್ಸು ಬಹಳ ಏನಾಯ್ತರೆ, ಆ ಒಂದು ಮನಸ್ಸು ಬಹಳ ಭಾರವಾಯಿತು. ಇಸ್ಕಾರ್ಥ ಹೋತಾ ಹೇಗೆ ಮಹಾರಾಜ ದಶರಥ ಮಹಾರಾಜಕ್ಕೆ ಪ್ರತಿ तो उनके मन में अनेक बुरे भावनाएं उत्पन्न होने लगी, तो उससे आंखों में आंसू आने लगे, समझ में आ रहे ना। प्रसन्नता की जगह अव्यक्त क्रोध ने ले ली थी, मन में हमेशा वो प्रसन्नता से रहती थी, मतलब खुश से रहती थी, तो प्रसन्नता मतलब खुश के बदले में या खुश के जगह में अव्यक्त क्रोध ले ली, क्रोध आ गया। अव्यक्त मतलब क्या होता है, जो व्यक्त न हो, दूसरों के पास बोलने के लिए न होता, तो ऐसा क्रोध मन में उत्पन्न हुई, ಬೇರೆಯವರ ಹತ್ತಿರ ಅದನ್ನು ವ್ಯಕ್ತ ಮಾಡಲು ಆಗುತ್ತಿಲ್ಲ, ಹೇಳಲು ಆಗುವುದಿಲ್ಲ, ಅಂತಹ ಸಿಟ್ಟು ಅವಳ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ಉತ್ಪನ್ನವಾಗಿದೆ, ಅವ್ಯಕ್ತ ವ್ಯಕ್ತ ಅಂದ್ರೆ ಜೋ ವ್ಯಕ್ತನ
ठीक है, दूसरों के पास बोलने के लिए नहीं होते, ऐसा क्रोध मन में उत्पन्न हुआ है। मंत्रा के तर्कों में उन्हें सच्चाई दिखने लगी, मंत्रा क्या कह रही थी, ठीक है, मतलब मंत्रा की बातों में उसे सच्चाई दिखने लगी। किसे? कैकेयी, तुम्हें, तुम ही बताओ मैं क्या करूं। कैकेयी ने आंसू पोंछते हुए मंत्रा से कहा। अंत में उन्होंने निर्णय ले ली। कौन? कैकेयी वापस उससे पूछती है, तो यह घटना से मैं बहुत दुखी हूं, ठीक है, रोते हुए पूछती है, देखो तुम ही बताओ मैं क्या करूं। कोने के अवळ मंत्रणा निर्धारण ಮಾಡಲೇ ಬಿಟ್ಟಳು, ಮಂತ್ರನ ಮಾತು ತೊ ಅವಳ ಮಾತುಗಳು ಅವಳನ್ನು ಬದಲಾಯಿಸೇ ಬಿಟ್ಟು ಕೊನೆಗೆ ಒಂದು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತಾಳೆ ಅಂದ್ರೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನೇನು ಮಾಡುವುದು ನೀನೇ ಹೇಳು, ದೇಖೋದು ತುಮ್ ಹೀ ಬತಾವೋ ಮೈ ಕ್ಯಾ ಕರೂ। ಕೈಕೈನೆ ಆಸು ಪೋಚ್ತೆ ಹುಯೇ ಮಂತ್ರಾಸೆ ಕಹಾ, ಆಸು ಪೋಚನ ಅಂದ್ರೆ ಕಣ್ಣು ಒರೆಸು, ಹೌದ್ರಿ, ಕಣ್ಣು ಒರೆಸಿಕೊಳ್ಳುತ್ತ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳ್ರಿ, ಯಾರನ್ನ ಕೇಳ್ತಾಳೋ, ಮಂತ್ರಾನ ಕೇಳ್ತಾಳ, ನಾನೇನು ಮಾಡಲಿ ನೀನೇ ಹೇಳು। ಮಂತ್ರ ಪಲಂಗ್ಸೆ ಉಠಿ ಕೈಕೈಗೆ ಪಾಸ್ ಜಾಕರ್ ಖಡಿ ಹೋಗಿ। ಜಬ ಕೈಕೈ ಪೂಚ್ತಿ ಹೇ ಮಂತ್ರಾಸೆ ಪೂಚ್ತಿ ಹೇ ತಬ ವೆ ಕ್ಯಾ ಕರ್ತಿ ಹೇ ವೋ ಭಿ ಪಲಂಗ್ಸೆ ಉಠ್ತಿ ಹೇ, ಮತ್ಲಬ ಮಂತ್ರ ಕೈಕೈಗೆ ಪಾಸ್ ಹಿ ಜಾಕರ್ ವೋ ಭಿ ಬೈಠಿ ರಹತಿ ಹೇ, ಕೌನ್, ಮಂತ್ರ। ಆಸು ಪೂಚ್ತೆ ಹುಯೆ ಮಂತ್ರಾಸೆ ಕಹಾ, ಮಂತ್ರ ಪಲಂಗ್ಸೆ ಉಠಿ ಕೈಕೈಗೆ ಪಾಸ್ ಜಾಕರ್ ಖಡಿ ಹೋಗಿ। ದೇಖ್ಲು, ಜಬ ರಾಣಿ ದಾಸಿ ಸೆ ಪೂಚ್ತಿ ಹೇ तो उस समय वह भी क्या करती है, मतलब कैकेयी के पास की वो भी बैठी रहती है, वहां से उठकर आकर आगे खड़ी होती है, क्या कहती है, देख, उसने कहा, याद करो रानी, महाराज दशरथ ने तुम्हें दो वरदान दिए थे, समझ में आ रहे ना, याद करती है, दो वरदान दिए थे, दशरथ से अपना वचन पूरा करने को कहा, सर कहो, ठीक है, जब पहले, इससे पहले उन्होंने आपको क्या कहा, क्या दो वरदान दिया है, याद कर लो आप, ठीक है, अब आप क्या करो, क्या वो वचन थे, ठीक है, दो वचन पूरा करने के लिए क्या करो आप, महाराज तो दशरथ महाराज से कहो। मंत्रा कहती है, एक से भरत के लिए राजगद्दी मांग लो, दो वरदान दिया है उन्होंने, ठीक है, दो वरदान पूछने का समय भी आपके पास है, अब वह आया है, अब क्या करो आप, क्या उन्होंने वचन दिया है, तो वचन को पालन करने के लिए कहो, और पहला, ठीक है, पहला आप क्या पूछना है महाराज से, भरत के लिए राजगद्दी मांग लो, मतलब भरत को राजकुमार बनने के लिए क्या करो आप, बनाने के लिए पहला वरदान पूछो। दूसरे से राम को 14 वर्ष का वनवास, ठीक है, और दूसरा वरदान क्या मांगो आप, राम को 14 वर्ष क्या करना चाहिए, वनवास भेजना चाहिए। इस तरह दो वरदान आप क्या करो, महाराज से पूछ लो। मंत्रा कहती है, कैकेयी का चेहरा तमतमाया हुआ था, तमतमाया मतलब क्रोध, तमतमाया मतलब क्रोध से चेहरा लाल हुआ, क्रोध से चेहरा लाल होना, ठीक है, बहुत गुस्सा आ गया उसे। कैकेयी का चेहरा तमतमाया हुआ था, उन्हें मंत्रा की बात ठीक लगी, समझ में आ रहा ना, वो बहुत क्रोध में, पहले से वह बहुत क्रोध में था, जब मंत्रा से यह दो बातें कह दिया तो उस समय उसे, मतलब मंत्रा को यह बात ठीक लगी। उनके मन में एक प्रश्न अब भी था, देखो क्या प्रश्न, यह बात दशरथ से कैसे कहे, समझ में ना, मंत्रा की बातें उसे बहुत ठीक लगी और मन में एक प्रश्न भी था कि यह दशरथ महाराज से कैसे कहे। उन्हें रणिवास बुलाए, प्रतीक्षा करे, रणिवास मतलब पुरानी वास करने का कमरा, ठीक है, रणिवास बुलवाए या प्रतीक्षा करे। अरे दशरथ महाराज के ये मातन हेगे हेळुवे, हौद्रि, एरडु मातुगळन्नु तिळिसिकोळ्तळु मंत्र, ओंदेनप्पा अंतंद्रे
ಭರತನಿಗೆ ರಾಜಕುಮಾರನ ಪಟ್ಟವನ್ನು ನೀಡುವುದು, ಅವನ ರಾಜ್ಯಾಭಿಷೇಕ ಮಾಡಿಸುವುದು, ಜೊತೆಗೆ ರಾಮನನ್ನ 14 ವರ್ಷ ಕಾಡಿಗೆ ಕಳುಹಿಸುವುದು. ಇಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣನೇ ಅವಳು ಬಹಳ ಮೊದಲಿಂದಲೂ ಸಿದ್ಧವಳ ಕ್ರೋಧವನ್ನು ಹೊಂದಿರ್ತಾಳೆ. ಜೊತೆಗೆ ಈ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿ ಮತ್ತಷ್ಟು ಕ್ರೋಧಿತಳಾಗಿ ಈ ಮಾತನ್ನ ದಶರಥ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಹೇಗೆ ಹೇಳುವುದು ಅಂತೇಳಿ ವಿಚಾರ ಮಾಡುತ್ತಾ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವರನ್ನ ಇಲ್ಲಿಗೆ ಕರೆಸುವುದು ಅಥವಾ ನಾನು ಪ್ರತೀಕ್ಷಾ ವೇಟ್ ಮಾಡುವುದು ಅಂತ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಂತ್ರಾಣಿ ಕೈಕೈಕೆ ಮನ್ ಕಿ ಬಾತ್ ಬಾಂಬ್ಲಿ, ಬಾಂಪನ ಮತ್ತು ಪಹಚಾನ್ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬಾಂಪನ ಮತ್ತು ಪಹಚಾನ ವಹ ಅಂತ ಮಂತ್ರ ಕೈಕೈಕಿ ಬಾತ್ ಯಾ ವಹ ಮನ್ ಮೇ ಕ್ಯಾ ವಿಚಾರ ಆಯೇ ಹೇ ವಿಚಾರ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಉನ್ಹೊನೆ ಪಹಚಾನ್ ಲಿ. ಉಸ್ನೆ ಕಹಾ ತುಮ ಮೇಲೆ ಕಪಡೆ ಪಹನ್ ಕರ್ ಕೋಪ ಭವನ ಚಲಿ ಜಾವ. ಮೇಲೆ ಕಪಡೆ ಮತ್ಲ ಗಲೀಜು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಡರ್ಟಿ ಡ್ರೆಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಗಲೀಜು, ಸರಿ. ಮೈಲೆ ಕಪಡೆ ಪಹನ್ ಕರ್ ಕೋಪ ಭವನ ಮೇ ಚಲಿ ಜಾವ. ಮಹಾರಾಜ ದಶರಥ ಆಯೇ ತೋ ಉನ್ಕಿ ಓರ್ ಮತ್ ದೇಖೋ. ಸಮಜಾರೇನಾ? ಮತ್ಲಬ್ ದಶರಥ ಮಹಾರಾಜ ಆಪ್ಕೆ ಪಾಸ್ ಆಕರ್ ಠೀಕ್ ಹೇ ಪೂಚನಾ ಚಾಹಿ, ಯಾ ಪೂಚನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಆಪ್ ಕ್ಯಾ ಕರನಾ ಹೇ ಉಪಾಯ ಬತಾತಿ ಹೇ ಮಂತರ. ದಶರಥ ಮಹಾರಾಜರು ತಾವಾಗಿಯೇ ಬಂದು ನಿನ್ನನ್ನು ಕೇಳಬೇಕು, ಹಾಗೆ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಉಪಾಯ ಹೇಳ್ತಾಳು. ಏನು ಹೇಳ್ತಾಳ್ರಿ? ಗಲೀಜು ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಧರಿಸಿಕೊಂಡು ನೀನೇನು ಮಾಡು, ಕೋಪ ಭವನ ಚಲೀಜಾವ ಠೀಕ್ ಹೇ. ಮಹಾರಾಜ ದಶರಥ ಆಯೇತು ಉನಿಕಿ ಓರ್ ಮತ್ತು ದೇಖೋ, ಉದರೊಂದೇ ಆಯೇತೋ ಉನಿಕಿ ಓರ್ ಆಪ್ ಮತ್ತು ದೇಖೋ. ಬಾತ್ ಮತ್ತು ಕರೋ ತುಮ ಉನಿಕಿ ಪ್ರಿಯ ರಾಣಿ ಹೋ ಠೀಕ್ ಹೇ, ತುಮಹಾರ ದುಃಖ ದೇಖ ನಹೀ ಪಾಯೇಂಗೆ. ಸಮಜಾರೇನಾ? ತುಮ ಇಸ್ ತರಹ ಉಪಾಯ ಕಿಯೇ ತೋ ಅವಶ್ಯವನ್ನು ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಹೇ ಆಪ್ಕೆ ಪಾಸ್ ಆತಾ ಹೇ. ಸಮಜಾರೇನಾ? ಕ್ಯೂಂಕಿ ಆಪ್ ಉನ್ಕೆ ಸಾಥ್ ಬಾತೇ ನಹೀ ಕಿಯೇ ತೋ ಯಾ ಉನ್ಕಿ ಓರ್ ನಹೀ ದೇಖೇ ತೋ ತೋ ಉನ್ಹೊನೆ ಸಮಜ್ ಲೇತೆ ಹೇ ಕ್ಯೂಂಕಿ ಆಪ್ ಪ್ರಿಯ ರಾಣಿ ಹೋ, ದಶರಥ ಮಹಾರಾಜ್ಗೆ ಪ್ರಿಯ ರಾಣಿ ಹೋ, ತುಮಹಾರ ದುಃಖ ದೇಖ ನಹೀ ಪಾಯೇಂಗೆ. ಬಸ್ ಉಸಿ ಸಮಯ ತುಮ್ಹೇ ಪಿಛಲಿ ಬಾತ್ ಯಾದ ದಿಲಾನ ದೋನೋ ವಚನ ಮಾಂಗ್ ಲೇ. ಇಸ್ ತರಹ ಕಿಯೇ ತೋ ದಶರಥ ಮಹಾರಾಜ ಅಪನೆ ಆಪ್ ಆಕರ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತೇ ಹೇ ಆಪ್ಸೆ ಪೂಚ್ತೇ ಹೇ ತೋ ವಹ ಸಮಯ ದೇಖ ಕರ್ ಆಪ್ ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಹೇ ಯಹ ಬಾತ್ ಉನ್ಕೋ ಕಹ ದೇನಾ ಔರ್ ತೋ ವಚನ ಪೂರಾ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಆಪ್ ವರದಾನ ಮಾಂಗ್ ಲೋ. ಸಮಜ್ ಮಾರೇನಾ? ದಶರಥ ಮಹಾರಾಜ ಸೇ ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಹೇ ಆಪ್ ವರದಾನ ಮಾಂಗ್ ಲೇ. ಠೀಕ್ ಹೇ ಬಚ್ಚೋ, ಯಹಾಂ ತಕ್ ರಹನೆ ದೋ, ದೇಖೇಂಗೆ ಆಗೆ. ತೋ ಮಂಥರ ಕ್ಯಾ ಕೈಕೇಯಿ ಕೋ ಕಹಾ, ಕೈಕೇಯಿ ದಶರಥ ಮಹಾರಾಜ ಸೇ ಕಹತಿ ಯಾ ನೈ, ಯಾ ಪೂಜತಿ ಯಾ ನೈ ವರದಾನ. ದಶರಥ ಮಹಾರಾಜ ವರದಾನ ಸುನ್ಕರ ತೋ ಉನ್ಕಾ ಹಾಲತ್ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೇ. ಸಮಜ್ ಮಾರೇನಾ? ಆಗೇ ಕ ವಿಷಯ ಹಮ್ ಅಗಲೇ ಕಕ್ಷಾ ಮೇ ಚರ್ಚಾ ಕರೆಂಗೆ ಬಚ್ಚೋ. ಧನ್ಯವಾದ.